नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी दाशरथे आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात येत्या रविवारी सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 59 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघातला प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मात्र पश्चिम बंगालमधला प्रचार नियोजित वेळेच्या एक दिवस आधी म्हणजे आज रात्री 10 वाजता संपणार आहे. परवा कोलकाता इथं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं काल हा निर्णय घेतला. तर उर्वरित 6 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातला प्रचार उद्या संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते विविध ठिकाणी प्रचारसभा आणि प्रचार फेऱ्यांद्वारे मतदारांना आकर्षित करत आहेत. आपलं सरकार गरीब, शेतकरी आणि महिलांसाठीच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं भारतीय जनता पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते आज उत्तर प्रदेशातल्या मऊ इथं प्रचारसभेत बोलत होते. तसंच सबका साथ सबका विकास या तत्वावर आपलं सरकार काम करत असल्याचं त्यांनी चंडोली इथल्या प्रचारसभेत सांगितलं. दहशतवादाबाबत आपल्या पक्षाचं धोरण स्पष्ट असल्याचं सांगत जवानांच्या सुरक्षेशी कधीही तडजोड करणार नसल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. मिर्झापूर इथं प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं दहशतवाद आणि नक्षलवादाविरुद्ध संघर्ष करत भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं असल्याचा दावा केला. पुन्हा सत्तेत आल्यास विकासालाच आपलं प्राधान्य राहणार असून विकास कामं करत राहणार असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. यापूर्वीच्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या सरकारनं त्यांच्या काळात जनतेचा पैसा लुटून मिर्झापूरला नक्षलवादाकडे ढकलल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शौचालयं बांधून स्वच्छता आणि पाणी टंचाई यासारख्या महिलांशी संबंधित सर्वात मोठ्या समस्यांचं निराकरणही आपल्या सरकारनं केलं. यामुळे महिला आणि मुलींना मोठा फायदा झाला असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचं मुद्दाम टाळत आहेत अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारमधल्या पाटलीपुत्र इथं प्रचारसभेत बोलताना केली. मोदी यांना येत्या 23 तारखेला निरोप द्यावा लागणार आहे असा दावा त्यांनी केला. मोदी यांच्या गरीब जनतेच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याच्या आणि 2 कोटी नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचं काय झालं असा सवालही गांधी यांनी केला. बिहार हे बेरोजगारीचं केंद्र बनलं आहे. नितीशकुमार सरकारवर आरोप करताना शेतकऱ्यांना योग्य तो कर्जपुरवठा न झाल्यानं शेतकरी वर्गसुद्धा असमाधानी झाला आहे असं ते म्हणाले. उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथंही राहुल गांधी यांनी तर महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी महाराजगंज इथं प्रचारसभा घेतली. निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधील प्रचाराचा एक दिवस कमी करणं हे अनैतिक आणि असंवैधानिक असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या निर्देशानुसार आयोगाची ही कृती म्हणजे लोकशाहीवर केलेला सरळ हल्ला असल्याची टीका बॅनर्जी यांनी ट्विटद्वारे केली आहे. तृणमूल काँग्रेस राज्यातील हिंसाचाराला चिथवणी देत असल्याचा आरोप भाजपच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाकडे केला आहे. तसंच राज्यातल्या निवडणुका शांत, मुक्त आणि योग्य पद्धतीनं होण्यासाठी आयोगानं कठोर निर्णय घेण्याची गरज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली. काँग्रेस पक्षानं मात्र आयोगाच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असून आपल्या असंवैधानिक कर्तव्याचा त्याग केल्याचं पक्षप्रवक्ते संदीप सुरजेवाला यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. तर भाजपनं आपलं अपयश थाकण्यासाठी तसंच लक्ष विचलित करण्यासाठी रचलेला हा कट असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे. विरोधी पक्षांच्या एका शिष्टमंडळानं पश्चिम बंगालमधील प्रचार 20 तास आधी संपवण्याच्या मुद्द्यावर आज निवडणूक आयोगाशी चर्चा केली. काँग्रेस, तेलगू देसम पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या या शिष्टमंडळात समावेश होता. राज्यातील हिंसाचाराला भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरलं पाहिजे असं काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी चर्चेनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. रायबरेलीच्या भाजप उमेदवाराची प्रशंसा केल्याबद्दल तिथल्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीची मागणीही त्यांनी यावेळी केली. भारतीय जनता पक्षानं भोपाळ लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या सार्वजनिक स्तरावर माफी मागण्याचे निर्देश दिले आहेत. साध्वी ठाकूर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचं म्हटलं होतं. पक्षाचे प्रवक्ते जी व्ही एल नरसिंह राव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आणि भाजप या विधानाशी अजिबात सहमत नसल्याचं स्पष्ट केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी.